जनशताब्दीसह अन्य गाड्यांना मिळालेला थांबा हा कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि डी के सावंत यांच्या आंदोलनाचे यश आहे. त्यांच्या आंदोलनानंतर सुशेगात असलेल्या राजकारण्यांना जाग आली असा टोला सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे लगावला. जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा मिळाल्यानंतर श्री साळगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गेले अनेक दिवस सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनला लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती, परंतु या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नव्हते. कोकण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डी के सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले आणि त्यानंतर सगळ्यांना या आंदोलनाची जाग आली. त्या ठिकाणी सर्व पक्षीय नेते धावले आणि आज ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु केवळ कोकण प्रवासी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे या ठिकाणी गाड्या थांबण्यास मदत झाली आहे. रेंगाळलेले मळगाव रेल्वे टर्मिनसचे काम तसेच अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यासाठी तेथील लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही ही शोकांतिका आहे. जितेनी केलेल्या आंदोलनाचं यश असं आम्ही मानतो. जितेनी सुरुवातीपासूनच यावरती आक्रमक भूमिका घेतली आणि डिकेची टीम त्या ठिकाणी उतरून आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर विविध पक्षाचे नेते आले आणि मिटिंगा झाल्या. परंतु खऱ्या अर्थानं ह्या ज्या थांबे मिळाले त्याचं श्रेय हे डिके आणि त्यांच्या टीमला द्यावं लागेल आणि म्हणूनच मी डिकेच्या आंदोलनाला यश आलं असं मी मानतो. खऱ्या अर्थानं ह्यावरती आपण जे लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना त्यांची कामच काय ती समजलेली नाहीत असं म्हणता येईल. आणि आंदोलन करावं याचं आंदोलन केल्यानंतर त्याला चालना मिळते आणि नंतर मग त्या आंदोलनात प्रश्न सुटतात हे ह्या कोकणचं ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव मानता येईल. आणि सगळे संपूर्ण जे आपल्याकडे टर्मिनलसाठी आम्ही प्रयत्न केले, टर्मिनल्स अपुरं आहे, त्यानंतर तिथं अजून काही गाड्यांचं थांबणं आवश्यक होते त्या एक त्या ठिकाणी थांबलेले आहेत. मडुऱ्याचा विषय होता, मडुऱ्याचा विषय तिथे तिथंच थांबलेला आहे. हे लोकप्रतिनिधींनी सगळे जे कोकणचे प्रश्न आहेत त्याचा पूर्वी पूर्ण अभ्यास करावा आणि खऱ्या अर्थानं कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, तरच कोकण रेल्वेच्या संदर्भातले सगळे प्रश्न सुटतील. अन्यथा लोकप्रतिनिधींनी नुसत्याच बड्या मारून चालला नाही, परंतु खऱ्या अर्थानं जर कोकणचे प्रश्न करायला सुटायचे असतील तर तुम्हाला पहिला त्याच्यावर अभ्यास करा आणि अभ्यासाच्या माध्यमातून प्रश्न सगळं एवढंच द्यावं लागेल.